नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि मी तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, 30 मार्चला रिलीज झाले होते एक नाही तर दोन मास एंटरटेनर सिनेमे. एकाचं नाव होतं भोला आणि दुसऱ्याचं नाव होतं दसरा. आणि तेव्हाच असं म्हटलं जात होतं की या दोघांमध्ये आपल्याला सॉलिड क्लॅश बघायला मिळणार आहे आणि तोच क्लॅश आपल्याला या दोनही सिनेमांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर दिसलेला आहे. आणि त्याचबरोबर 31 मार्च म्हणजेच कालपासून सुरू झालेला आयपीएलचा प्रभाव सुद्धा या चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवर आपल्याला पाहायला मिळतोय. सो मंडळी, बघूया भोला आणि दसरा या सिनेमांमध्ये पहिल्या 2 दिवशी तरी बाजी कोणी मारली होती. मंडळी, अजय देवगणचा भोलाला चांगले रिपोर्ट्स मिळाले, चांगले रिव्ह्यूज आहेत. एक टिपिकल मास एंटरटेनर सिनेमा, जरी तो रिमेक असला तरी सुद्धा या सिनेमाला, खास करून युट्यूबवर जर तुम्ही बघितलं, नॉर्थ पट्ट्याचे जे युट्यूबर्स आहेत, दिल्ली, यूपी, लखनौ या सगळ्या साईडचे, त्या लोकांनी तर म्हणजे जर तुम्ही सगळ्यांचे रिव्ह्यूज बघितले तर तुम्हाला असं वाटेल की एकाचं बघून दुसरं, दुसऱ्याचं बघून तिसरं, तिसऱ्याचं बघून चौथं, अशाच काही प्रकारचे सगळे रिव्ह्यूज. म्हणजे खरंच या लोकांनी सिनेमे बघितलेत की नाही याच्यावर शंका येते, की फक्त एकमेकांचे व्हिडिओ बघून स्वतःच्या युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करतायत. याच्याबद्दल तुम्ही सुद्धा कम्पेअर करू शकता, खास करून हिंदी पट्ट्यातले जे युट्यूबर्स आहेत त्यांचं. असो, सो त्या लोकांनी सगळ्यांनी एक बिग थम्सअप भोला या सिनेमाला दिलं होतं. भोला जरी रिमेक असला तरी मी माझ्या रिव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की जेवढं चेंज आपल्याला ट्रेलरमध्ये पाहायला मिळतोय स्क्रीन प्ले मध्ये केलेले, तेवढे चेंज काही आपल्याला सिनेमामध्ये बघायला मिळत नाही. एक्सेप्ट फॉर तब्बूचं जे कॅरेक्टर आहे ते आधी ओरिजिनलमध्ये पुरुष करत होता आणि या रिमेकमध्ये एक स्त्री करते, एवढाच काय तो फरक आहे. पहिल्या दिवशी भोला या सिनेमाने एक अंदाज होता की 15-20 कोटींच्या आसपास कमाई करेल, पण ती सुद्धा 13.5 कोटींच्या आसपास पहिल्या दिवशी भोला या सिनेमाने कमाई केली आहे. आणि काल दुसऱ्या दिवशी डायरेक्ट ड्रॉप आपल्याला बघायला मिळाला आहे, तो म्हणजे साधारणपणे 7.5 कोटीचं कलेक्शन काल भोला या सिनेमाने केलेलं आहे. सो ओव्हरऑल 18-20 कोटी पहिल्या 2 दिवसात या सिनेमाने कमवलेले आहेत. सिनेमाचं बजेट खूप मोठं आहे, सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आज आणि उद्यामध्ये अजय देवगण ज्या प्रकारे स्क्रीनवर उड्या मारत होता त्या प्रकारे बॉक्स ऑफिसने जरा जुडी घेतली किंवा एक मोठी झेप घेतली तरच या सिनेमाला जरा प्रॉफिटमध्ये जाईल, नाहीतर जरा या सिनेमाचं फ्युचर जे आहे ते डामाडोल दिसते. कारण ऑलरेडी रिमेक किंवा ओरिजिनल जो आहे तो लोकांनी बघितलेला आहे आणि तो हिंदी व्हर्जनमध्ये युट्यूबवर अवेलेबल आहे. त्याशिवाय आज आणि उद्या म्हणजे शनिवारी आणि रविवारी आयपीएलचे 2 सामने आपल्याला बघायला मिळणार आहेत. सो जरा कठीण वाटते की प्रेक्षक उठून हा रिमेक सिनेमा बघायला जातील. आता आपण बोलूया नानीच्या दसऱ्याबद्दल. तिकडे सुद्धा मी माझ्या रिव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की डिसेंट वन टाइम वॉच सिनेमा आहे, तो सुद्धा मास एंटरटेनर आहे. तिकडे सुद्धा हिंदी युट्यूबर्स जर तुम्ही बघितलं तर अल्लू अर्जुनचे बेटर, पुष्पाचे बेटर, म्हणजे टायटल सुद्धा सेम आपल्याला बघायला मिळतात. का असं होतं मला माहिती नाही आणि का यांना एवढे व्ह्यूज असतात जर ओरिजिनल ओपिनियन नसतील तर याचं उत्तर मला माहिती नाही काय ते. असो, सो बॉक्स ऑफिसवर आपण येऊया. पहिल्या दिवशी नानीच्या चित्रपटाने तेलुगू हा सिनेमा आहे, सगळ्या लँग्वेजेसमध्ये दसरा या सिनेमाने कमवलेले आहेत 23.5 कोटी रुपये. सो पहिल्या दिवशी अजय देवगणच्या तिकडे 13.5 कोटी, तिकडे दसरा हा 23 कोटी. आणि दुसऱ्या दिवशी याच्यात सुद्धा दसऱ्याच्या कलेक्शनमध्ये सुद्धा आपल्याला ड्रॉप पाहायला मिळतोय. दुसऱ्या दिवशी दसरा या सिनेमाने कमवलेत साधारणपणे 12.5 कोटी रुपये. सो एक मेजर घसरगुंडी दोन्ही सिनेमांची, मग तो भोला असो किंवा दसरा असो, या दोन्ही सिनेमांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दसरानी पहिल्या 2 दिवसात कमवलेत 35 कोटींच्या आसपास आणि भोलानी कमवलेत 18-20 कोटींच्या आसपास. सो पहिल्या 2 दिवशीचा क्लिअर कट विनर तरी नानीचा दसरा हा सिनेमा आहे. बघूया आता पुढे कसं या सिनेमाची घौडदौड आहे ती. महाराष्ट्रामध्ये तरी आय थिंक या शुक्रवारपासून घर बंदूक बिर्याणी हा सिनेमा डॉमिनेट करणार आहे आणि पहिल्यांदा आपण असं काय त्याला प्राईडली बोलू शकू, अभिमानाने बोलू शकू की दोन हिंदी सिनेमा, नाही एक पॅन इंडियन सिनेमा आणि एक हिंदी सिनेमा, दोनही सिनेमांना आपल्या मराठी सिनेमानी पछाडल्या अशी मी आशा करतो. मराठी प्रेक्षकांवर अजूनही माझा त्याचा कमी विश्वास आहे असं मला रौंदळच्या बाबतीत सुद्धा वाटलं होतं की रौंदळला भरपूर गर्दी होईल, खास करून ज्या प्रकारचा तो ट्रेलर होता अप्रतिम. म्हणजे आताच्या घडीला फ्रँकली घर बंदूक बिर्याणी पेक्षा वरचढ तो ट्रेलर ठरला होता, कारण जरा ते अगदीच मजा आली होती, माहिती नाही एक्स फॅक्टर होता त्या ट्रेलरमध्ये. तसं रौंदळकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली तशी आशा करूया. घर बंदूक बिर्याणी या सिनेमाला पहिल्या दिवसापासून, फर्स्ट डे फर्स्ट शो पासून लोक गर्दी करतील, कारण अलीकडे एक वेगळाच ट्रेंड मी बघतोय
फक्त कमेंट्स वर खूप असतं की सपोर्ट 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 मराठी सिनेमा, बट अनफॉर्च्युनेटली जेव्हा सिनेमा रिलीज होतो तेव्हा कुठे दिसत नाही. असो, सो मंडळी, हे होतं भोला वर्सेस दसरा या सिनेमाच्या पहिल्या 2 दिवसांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.